जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉ येथे LLM समन्वयक कक्ष सुरू करण्यात आले आहे. या कक्षाच्या संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन झाले. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येत्या काळात आपले विधी महाविद्यालय नवी मुंबईतच नव्हे तर संपूर्ण मुंबईमधील उत्कृष्ट विधी महाविद्यालय म्हणून नावाजले जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे. खांदा कॉलनी येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयास LLM कोर्सची मान्यता मिळाली होती. त्यानुसार महाविद्यालयात LLM समन्वयक कक्ष सुरू झाले असून या कक्षाचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी संस्थेचे व्हॉइस चेअरमन YT देशमुख, सचिव डॉक्टर ST गडदे, सहाय्यक प्राध्यापिका संघप्रिया शेरे, विधी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य धनश्री कदम, इंजिनियर दर्शन ठाकूर, सहाय्यक प्राध्यापिका रवनीश बेक्टर, सहाय्यक प्राध्यापिका ममता गोस्वामी, सहाय्यक प्राध्यापक हिमांशु मोरे, सहाय्यक प्राध्यापिका भाग्यश्री कांबळे, ग्रंथपाल जान्हवी भोईर, सहाय्यक ग्रंथपाल तेजस्विनी कारखानीस, पल्लवी खोत, ऋषिकेश हुद्दार, उज्ज्वल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीलाच या नव्या अशा LLM विभागाच्या ऑफिसचं उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करतो. खरं तर हे कॉलेज जे आहे हे लॉ कॉलेज या विभागातील एक लीडिंग कॉलेज म्हणून प्रसिद्ध आहे. या कॉलेजचं उद्घाटन जे आहे अतिशय मोठमोठ्या अशा लोकांकडनं झालेलं आहे. बॅरिस्टर अंतुले DB पाटील सर साहेब, ते 2 वेळा खासदार 5 वेळा आमदार होते, ते विरोधी पक्षनेते होते आणि दुसरे महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष दत्ता पाटीलही होते. यांच्या उपस्थितीमध्ये या कॉलेजचं मुहूर्त झालं, उद्घाटन झालं आणि आज या 5 वर्षाचा कोर्स आणि 3 वर्षाच्या कोर्सबरोबरच आणखी LLMच्या विभागाला सुद्धा यावर्षी आपण सुरुवात केलेली आहे. घाई घाईत LLMचे वर्ग जरी सुरू झाले तरी इन्चार्जकरता स्पेशल रूम नव्हतं आणि त्या दृष्टीनं आपण आता इन्चार्जकरता स्पेशल रूम केलेलं आहे. आपण बघतात की हे वर्ष जे आहे हे थोडं बिल्डिंगच्या दृष्टीनं अडचणीचं आहे, कारण जे जुनं काम जे आहे ते थोडंसं जे लिकेज आहे ते काढायचं आहे आणि त्याच्याबरोबरनं असलेल्या कामावर आणखी 2 FA साहेबांनी 4 माळे आपल्याला एक्स्ट्रा करत आहोत. ते जी अडचण आता तुम्ही आत्ता असलेल्या विद्यार्थ्यांनी होतो आहे ते पुढील भावी विद्यार्थ्यांची मात्र होणार नाही आहे. त्यांच्या दृष्टीने अतिशय चांगली आय स्पेस अशी भरपूर मोठी अशी सुसज्ज अशी इमारत मिळणार आहे.